मराठा आरक्षणनेता मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. सरकार अजूनही याबाबतीत गांभीर्याने घेत नाही. मागील 10 महिन्यात 5व्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का? हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे. यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात पालकमंत्री येतात उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय हे मराठा समाज भवन जेवढे आहेत ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील मग सरकारला खूप अवघड जाईल. आमची विनंती आहे सरकारला. त्या माणसाचा तिळतीळ रोज दिवस चाललेला आहे. त्याचं रक्त रोज आटतंय. सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील. शंभूराजी देसाई सध्याला शिष्टाई करतात असं कळत आहे. त्याचबरोबर बाकीचे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटीसाठी जात आहेत. नेमकं काय सांगा? आज 6वा दिवस आहे. 6 दिवस झालं आपल्या जिल्ह्यातले एक आमदार तिथे प्रयत्न करत आहेत. आलंय का फळ? आहे का सकारात्मक काय प्रतिसाद सरकारचा? कोण कुठे चाललंय कोण कुठे चाललंय बघताय सगळे. हे सरकारचं वागणं मराठा समाजावर ज्या समाजाची महाराष्ट्रातली संख्या 32% त्या समाजाबरोबर सरकारचं हे वागणं बरोबर नाहीये. तुम्ही जर अशी सापत्नकाची भावाची वागणूक देणार असाल तर मग तुमचा विधानसभेला मी नक्कीच चांगला विचार करण्यात येईल. एक मराठा उद्यापासून जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार नाही सर्व पक्षीय आमदार खासदार आणि पालकमंत्र्यांना या जिल्ह्यात आम्ही फिरवी देणार नाही. सार्वजनिक कार्यक्रम घेऊ देणार नाही. ओबीसी नेते लक्ष्मण आके अंतरवल्ली सराटीकडे जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी ते अंतरवल्ली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजाची काय भूमिका आहे? इथल्या जिल्ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. आमच्या आंदोलनाला डिस्टर्ब करणार त्यांचा एक प्रयत्न आहे. त्यांना शुभेच्छा. आमच्या आरक्षणाचा जर विषय यांनी संपवला तर आम्ही इलेक्शन लढायचा काही विषय नाही. जर आरक्षणाचा विषय नाही संपवला तर निश्चित त्यांना आव्हान दिल्याशिवाय मराठा बांधव शांत बसणार नाही.